नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर जी पाहिलेली होती त्यावर आधारित काही उपयोजनात्मक उदाहरण आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। त्याआधी इथे मी काही संकल्पना मांडलेल्या आहेत बघा, त्या संकल्पना आपण पहिल्यांदा पाहूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक व्याख्या लिहिली आहे बघा, उन्नत कोण। तर या ठिकाणी हा जो उन्नत कोण आहे तो उन्नत कोण कशाला म्हणायचं, तर जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा जो कोण आहे त्याला उन्नत कोण म्हणायचं। समजा मी एखाद्या ठिकाणी जर उभी असेल आणि माझ्या समोर एखादं उंच असं झाड असेल, तर त्या झाडावर जर एखादा पक्षी बसलेला असेल तर लक्षात घ्या मुलांनो, आपल्या डोळ्यापासून त्या उंच झाडावरच्या फांदीवर बसलेल्या पक्षाकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला वरच्या दिशेने पाहावं लागतं। मग त्या ठिकाणी तयार होणारा जो कोण असतो त्याला आपण उन्नत कोण म्हणतो। आता इथे मी एक आकृती काढलेली आहे बघा, तर इथे ए एम ही क्षितिज समांतर रेषा आहे। क्षितिज समांतर रेषा म्हणजे काय, तर लक्षात घ्या आपल्या डोळ्यापासून आपण एखादी वस्तू ज्या सरळ रेषेमध्ये पाहतो ती रेषा म्हणजे इथे येणारे ए एम ही क्षितिज समांतर रेषा, आणि वरच्या दिशेने म्हणजे समजा असं गृहीत धरूया झाडावरचा पक्षी बी या ठिकाणी आहे, मग ए बिंदू पासून आपण त्या बी या पक्षाकडे, म्हणजे ए हा डोळा झाला, डोळ्याने आपण त्या पक्षाकडे पाहतोय म्हणजे बी या बिंदूकडे पाहतोय, म्हणून इथे पाहताना या क्षितिज समांतर रेषेपासून हा जो कोण तयार होतो तो कोण म्हणजे असतो उन्नत कोण, याची दिशा नेहमी बघा या वरच्या बाजूने असते। तर अशा प्रकारे नेहमी जे आपण त्रिकोणांमधले जे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले होते किंवा कोणांचे प्रकार आपण पाहिले त्यामध्ये जो आपण कोण काढतो तो कोण म्हणजे उन्नत कोण तुम्ही म्हणू शकता। आता या ठिकाणी दुसरी जी व्याख्या या ठिकाणी मी लिहिलेली आहे ती आहे अवनत कोण। तर जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा जो कोण आहे त्याला आपण अवनत कोण म्हणतो। आता समजा तुम्ही उभे आहात एखाद्या ठिकाणी आणि जेव्हा तुम्ही असं गृहीत धरा की तुम्ही एखाद्या स्टेजवरती उभे आहात आणि स्टेजवरून खाली पाहिल्यानंतर काही विद्यार्थी खाली जर बसलेले असतील तर तुम्ही पाहताना कुठे पाहणार आहात लक्षात घ्या, तुम्ही स्टेजवर आहात म्हणजे उंच ठिकाणी आहात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी खालच्या बाजूला असलेले विद्यार्थी पाहतात म्हणजे दिशा कुठे आली खालची, मग अशा खालच्या दिशेने तयार होणारा जो कोण असतो त्या कोणाला आपण काय म्हणतो तर अवनत कोण म्हणतो। आता या ठिकाणी बघा ए एम ही क्षितिज समांतर रेषा तयार झाली, मग या रेषेच्या खालच्या बाजूला जो काही कोण तयार होतो त्याची दिशा बघा खालच्या दिशेने दाखवलेली आहे इथे, तर इथे खालच्या दिशेने तयार होणारा कोण त्याला म्हणायचं अवनत कोण। तर लक्षात घ्या नेहमीची जी कोणाची दिशा असते त्याला म्हणायचं उन्नत कोण आणि खालच्या बाजूला जी दिशा असते त्याला म्हणायचं अवनत कोण। तर या दोन संकल्पना जर तुम्हाला कळाल्या तर आपण या ठिकाणी पुढची उदाहरणं पाहूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा यावर आधारित काही उदाहरणं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही शाब्दिक उदाहरणं सोडवून दिलेली आहेत, ती उदाहरणं तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी मी सराव संच 6.2 जो आहे यामधील उदाहरणं या ठिकाणी घेणार आहे। तर सराव संच 6.2 मध्ये काही शाब्दिक उदाहरणं आहेत ज्यामुळे तुम्हाला दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा सगळ्या संकल्पना मांडायच्या आहेत आणि मग उदाहरण सोडवायचं आहे। आता तुम्हाला काय दिलेलं आहे मग या ठिकाणी, तर आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे। यासाठी एक चर्च आहे असं आपल्याला गृहीत धरावं लागेल आणि त्या चर्च पासून 80 मीटर अंतरावरती ती व्यक्ती उभी आहे असं गृहीत धरावं लागेल। मग समजा मी इथे तर असं गृहीत धरलं की इथे हे जर चर्च असेल तर इथून या चर्च पासून इथल्या समजा आपण याला नावही देऊया, इथे याला बी म्हणूया याला ए म्हणूया, म्हणजे ए बी हे काय झालं चर्च झालं आणि या बी बिंदू पासून या सी बिंदू पासून म्हणजे हे अंतर जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे 80 मीटर, म्हणजे या ए बी या चर्च पासून 80 मीटर अंतरावरती व्यक्ती उभी म्हणजे कुठे उभी असणार आहे ती सी बिंदू पाशी असणार आहे आणि इथे तयार होणारा कोण असणार आहे 90 अंशाचा, कारण चर्च नेहमी त्या ठिकाणी ग्राउंड वरती असणार आहे त्यामुळे इथे तयार होणारा कोण नेहमी काटकोन असतो। त्यामुळे लक्षात घ्या चर्च पासून ती व्यक्ती 80 मीटर अंतरावर उभी आहे, त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिलेलं आहे, म्हणजे बघा तुम्ही जमिनीवर उभे आहात असं गृहीत धरा आणि तुम्ही त्या चर्चच्या छताकडे बघताय म्हणजे आपल्याला वरच्या दिशेने बघावं लागणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी कुठला कोण तयार होणार आहे तर उन्नत कोण तयार होणार आहे।
व त्या व्यक्तीने जर चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो तर चर्चची उंची किती असेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। आता बघा यासाठी पहिल्यांदा आपण आकृती काढूया। या आकृतीमध्ये बघा ए बी हे जर चर्च असेल तर इथे लक्षात घ्या इथे व्यक्ती उभी आहे सी बिंदूपाशी आणि इथून ती चर्च टोकाकडे बघते म्हणजे या ए बिंदूपाशी बघते। मग या ठिकाणी बघा इथे असं गृहीत धरूया हा ए बिंदू आहे। मग इथून ए बिंदू पासून आपल्याला काय करावं लागणार आहे सी बिंदूपाशी ही रेषा जोडावी लागणार आहे। अशा प्रकारे हा जो सी बिंदू आहे या ठिकाणी ती व्यक्ती आहे ए बी हे चर्च आहे आणि या सी बिंदूपाशी तयार होणारा जो कोण आहे तो तुम्हाला दिलेला आहे 45 अंश मापाचा। आता लक्षात घ्या मुलांनो या ठिकाणी आपल्याला एक काटकोन त्रिकोण मिळालेला आहे। बघा ए बी हे चर्च आहे बी बिंदू पासून सी अंतरावरती म्हणजे बी सी हे अंतर किती झालं 80 मीटर अंतरावर ही व्यक्ती उभी आहे म्हणजे सी बिंदू पासून ती व्यक्ती उभी आहे आणि सी बिंदू पासून ती कुठे बघतीये चर्चच्या छताकडे। मग चर्चच्या छत नेहमी इथे वरती असते म्हणून आपण एसी ही रेषा जोडली म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोण मिळाला। मग इथे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तर लक्षात घ्या इथे आपल्याला दिलेली माहिती पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत। तर दिलेली माहिती काय असणार आहे तर काय लिहिणार मग तुम्ही ए बी हे चर्च आहे आणि ए बी जर हे चर्च असेल त्याचप्रमाणे सी बिंदूपाशी व्यक्ती उभी आहे सी बिंदूपाशी व्यक्ती उभी आहे। जर सी बिंदूपाशी व्यक्ती उभी असेल तर आपल्याला माहितीये या ठिकाणी लक्षात घ्या इथे आपल्याला हा जो ए बी हा चर्च दिसतोय या ए बी पासून सी अंतरावरती व्यक्ती उभी जर असेल तर मग बी सी चं अंतर आपल्याला किती मिळणार आहे 80 मीटर। ठीक आहे आता लक्षात घ्या इथे बी सी हे अंतर मिळालं आपल्याला 80 मीटर आणि त्याचप्रमाणे आकृतीमध्ये बघा कोण ए बी सी जो असणार आहे कोण ए बी सी बरोबर असणार आहे 90 अंश आणि कोण इथे बघा ए सी बी हा जो कोण ए सी बी आहे तो आपल्याला दिलेला आहे 45 अंश कारण तो उन्नत कोण आहे म्हणून ते आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो त्याप्रमाणे तुम्ही इथे कोण ए सी 45 का लिहिला कारण हा उन्नत कोण आहे म्हणून तो 45 अंशाचा दिलेला आहे। मग ही दिलेली माहिती आपण पहिल्यांदा लिहिली। मग आता आपल्याला काय करायचं आहे हा त्रिकोण ए बी सी कशा प्रकारचा त्रिकोण दिसतोय तर हा त्रिकोण ए बी सी हा जो त्रिकोण ए बी सी आहे तो काटकोण त्रिकोण आहे म्हणून त्रिकोण ए बी सी या काटकोण त्रिकोणामध्ये बघा हा काटकोण त्रिकोण आहे तुम्हाला काय विचारलंय बघा चर्चची उंची विचारलेली आहे। आता बघा या आकृतीमध्ये तुम्हाला चर्चची उंची विचारलेली आहे आणि इथे या बाजूची लांबी दिलेली आहे आणि इथे कोणाचं माप आहे 45। बघा कोणाच्या समोरची बाजू आणि लगतची बाजू ह्यांचं गुणोत्तर आपल्या कशाच्या स्वरूपात असतं तर ते टॅनच्या स्वरूपात असतं म्हणून या ठिकाणी तुम्ही काय सूत्र वापरू शकता तर इथे टॅन आता थीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे 45 अंश म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहायचंय 45 अंश। मग कुठलं गुणोत्तर घेतलं तर टॅनचं गुणोत्तर काय घेतलं तर समोरची बाजू आपल्याला शोधायची आणि लगतची बाजू माहिती म्हणून आपण टॅनचं गुणोत्तर घेतलं पण टॅन 45 बरोबर काय येणार आहे ए बी छेदस्थानी बी सी। मुलांनो या ठिकाणी टॅन 45 जी किंमत आहे ती त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या तक्त्यामध्ये जर आपण पाहिली तर ती असते 1 म्हणून याची किंमत आपण घेणार आहोत 1 बरोबर। आता ए बी हे काय आहे चर्च आहे त्याची आपल्याला उंची शोधायची म्हणून आपण ए बी ला तसंच घेऊयात आणि बी सी ची लांबी आहे ती आहे 80 मीटर म्हणून या ठिकाणी आपण बी सी ची लांबी घेऊयात 80। आता 1 आणि 80 जर तिरकस गुणाकार केला तर काय मिळणार आहे 1 × 80 बरोबर ए बी। मग 80 जर 1 ने गुणला तर उत्तर मिळतं 80 बरोबर ए बी म्हणून आपण असं लिहू शकतो म्हणून ए बी बरोबर 80 मीटर। आता या ठिकाणी मीटर हे एक काल कारण आपल्याला इथे मीटर मध्ये दिलेली आहे बी सी ची लांबी म्हणून ए बी ची लांबी पण मीटर मध्ये असणार आहे। आता ए बी हे काय आहे चर्च आहे म्हणून आपल्याला काय विचारलं होतं चर्चची उंची म्हणून शेवटी मात्र काय लिहायचं म्हणून चर्चची उंची 80 मीटर आहे। या ठिकाणी बघा चर्चची उंची काय लिहिणार तुम्ही मग 80 मीटर आहे। आता या शाब्दिक उदाहरणामध्ये लक्षात घ्या पहिल्यांदा जी आपण दिलेली माहिती आहे ती लिहितो आणि मग
या आकृती वर्ण ठरवायचं आहे की आपण कुठलं गुणोत्तर घ्यायचंय. की या ठिकाणी आपल्याला बघा समोरची बाजू विचारली आहे, लगतची बाजू माहिती आहे म्हणून आपण टॅनचं गुणोत्तर या ठिकाणी घेतलेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला चर्चची उंची 80 मीटर या उदाहरणामध्ये मिळालेली आहे. आता आपण पुढचं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा उदाहरण क्रमांक 2 मध्ये जी दिलेली माहिती आहे ती पहिल्यांदा आपण पाहूयात. बघा दीपगृहावरून, तुम्हाला उदाहरण क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60° मापाचा औनत कोन तयार होतो. आता लक्षात घ्या दीपगृह हे उंच असणार आहे आणि दीपगृहावरून आपण जहाजाकडे बघतोय खालच्या दिशेने, म्हणजे दीपगृह उंच आहे आणि जहाज हे थोडस खालच्या बाजूला आहे म्हणून आपण वरून खाली पाहतोय म्हणून तिथे औनत कोन तयार होतो, तो दिलेला आहे 60° मापाचा. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे असा प्रश्न विचारलाय. बघा बघा या ठिकाणी तुम्हाला औनत कोन 60 दिलेला आहे, दीपगृहाची उंची पण दिलेली आहे आणि जहाज आणि दीपगृह यांच्यामधलं अंतर विचारलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या उदाहरणामध्ये वर्गमुळात 3 = 1.73 ही किंमत दिलेली आहे, याचा वापर तुम्हाला करायचा आहे. आता लक्षात घ्या मुलांनो, आपण दिलेल्या माहितीवरपर्यंत आकृती तयार करूयात. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, एक दीपगृह दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी काय करते, एक दीपगृह आपण या ठिकाणी काढूया. समजा हे दीपगृह आहे आणि त्या दीपगृहाला आपण नाव देऊया ए बी. आता लक्षात घ्या इथे असं गृहित धरूया इथून या बी पासून ठराविक अंतरावरती एक सी बिंदू आपण घेऊया. काही थोडस मी इथे हा त्रिकोण पहिल्यांदा तयार करून घेतलीये. बघा इथे सी बिंदू पाशी जहाज आहे असं आपण गृहित धरूया. ए बी हे काय झालं, दीपगृह झालं. सी बिंदू पाशी जहाज आहे असं आपण गृहित धरूया आणि लक्षात घ्या इथून आपण वरून खालच्या दिशेने पाहतोय म्हणून इथे क्षितिज समांतर रेषा कुठे येणार आहे, इथे वरच्या बाजूला ती रेषा येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी या उदाहरणामध्ये बघा मुलांनो, इथे ही क्षितिज समांतर रेषा आहे त्याला आपण इथे नाव देऊया, इथे इथे डी म्हणते मी. आता बघा या आकृतीमध्ये काय केलं आपण, ए बी हे दीपगृह आहे, त्यानंतर सी बिंदू पाशी जहाज आहे आणि इथे आपण बीसी ही रेषा जोडली कारण आपल्याला त्याची लांबी शोधायची आहे. आता दिलेली माहिती काय आहे उदाहरणामध्ये, तर दिलेला आहे की दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना तयार होणारा औनत कोन, म्हणजे तो कोण असणार आहे हा, त्या कोणाचं माप दिलेलं आहे आपल्या उदाहरणामध्ये, ते आहे 60° हे दिलेलं आहे. म्हणजेच कोण डी ए सी चं माप असणार आहे 60. आता बघा ए डी आणि बी सी या रेषा समांतर असतील तर या ठिकाणी कोण डी ए सी आणि ए सी बी हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण असणार आहे म्हणून या कोणाचं माप मिळणार तुम्हाला 60°. त्याचप्रमाणे ए बी ही रेषा बाजू बी सी ला कशी असणार आहे, लंब असणार आहे म्हणून या ठिकाणी तयार होणारा कोण असणार आहे 90°. लक्षात घ्या हा 90 आहे, हा 60 आहे म्हणल्यानंतर हा कोण असणार आहे 30° मापाचा. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण काय केलं, दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा आकृती काढायची आहे आणि या आकृतीला मार्क असतात परीक्षेमध्ये त्यामुळे तुम्ही आकृती काढायचीच आहे. आता आपण काय करूयात की आपण या आकृतीमध्ये जी रचना केलेली आहे ती फक्त पहिल्यांदा आपण लिहूयात. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, ए बी हे काय आहे, दीपगृह आहे म्हणून ए बी हे दीपगृह आहे. या ठिकाणी ए बी हे काय आहे, दीपगृह आहे. त्यानंतर सी बिंदू पाशी आपण काय घेतलंय, जहाज आहे म्हणून सी या बिंदू पाशी जहाज आहे. आता या ठिकाणी बघा आपण काय केलेलं आहे, ए डी ही क्षितिज समांतर रेषा काढलेली आहे म्हणून ए डी ही क्षितिज समांतर रेषा असून, लक्षात घ्या इथे ए डी ही काय आहे, क्षितिज समांतर रेषा असून या ठिकाणी कोण डी ए सी, कोण डी ए सी हा कोणता कोण आहे, तर तो औनत कोण आहे. लक्षात घ्या आपण फक्त आकृतीवर माहिती लिहितोय, इथे काय काय लिहिलं आपण, ए बी हे दीपगृह आहे,
सी या बिंदूपाशी जहाज आहे, एडी ही क्षितिज समांतर रेषा असून त्या ठिकाणी कोण डी ए सी हा अवनत कोण दिलेला आहे आपला, म्हणून हा अवनत कोण आहे। आता आणखीन काय माहिती दिली होती बघा आपल्या उदाहरणामध्ये, तर इथे आपल्याला उंची दीपगृहाची दिलेली आहे, ती आहे 90 मीटर। ही उंची आहे 90 मीटर, म्हणून आपण आकृतीमधला काय लिहू शकतो, म्हणून ए बी बरोबर 90 मीटर हे आपण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हा जर कोण डी ए सी हा जर अवनत कोण असेल, तर कोण डी ए सीचं माप किती दिलेलं आहे उदाहरणामध्ये आपला 60 अंश, म्हणून कोण डी ए सी बरोबर आपण लिहू शकतो 60 अंश। आता इथे लक्षात घ्या, कोण डी ए सी व कोण ए सी बी हे काय आहेत, हे व्युत्क्रम कोण आहेत, म्हणून कोण ए सी बी बरोबर कोण डी ए सी बरोबर 60 अंश। लक्षात घ्या मुलांनो, फक्त आपण दिलेली माहिती दिलेली आहे, तर ए बी हे दीपगृह आहे, सी बिंदूपाशी जहाज आहे, एडी ही क्षितिज समांतर रेषा असून डी ए सी हा अवनत कोण आहे, त्यानंतर दीपगृहाची उंची दिलेली आहे 90 मीटर, कोण डी ए सीच माप आहे 60 अंश, हा वरचा कोण आणि खालचा कोण ए बी ए सी बी हे काय आहेत, एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत, म्हणून हा 60 अंश मापाचा आहे, म्हणून हा देखील कोण 60 अंश मापाचा आहे आपण लिहिलं। आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आपल्याला उदाहरणामध्ये विचारलेलं आहे की जहाज आणि दीपगृह यांच्यामधलं अंतर आपल्याला शोधायचं आहे। मग आता इथे आपण काय करूया, लक्षात घ्या इथे तुम्हाला या त्रिकोण एबीसीचा वापर करावा लागेल, म्हणून त्रिकोण ए बी सी या काटकोण त्रिकोणात काय करायचं बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, बी सी ची लांबी विचारलेली आहे, म्हणून आपला कुठला कोण वापरावा लागणार आहे, हा कोण सी। बघा सीच्या समोरची बाजू माहिती आहे आणि लगतची बाजू शोधायची आहे, मग या ठिकाणी कोणतं गुणोत्तर लागेल, तर या ठिकाणी आपला टॅनचं गुणोत्तर वापरावं लागणार आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, टॅनचं गुणोत्तर घेतलं, कोणाचं माप आहे 60 अंश, म्हणून थीटा येणार आहे 60 अंश, मग टॅन 60 अंश बरोबर काय येतं, बाजू ए बी छेदस्थानी बाजू काय येणार आहे बी सी। आता त्रिकोणमितीय गुणोत्तराचा जो तक्ता होता त्या तक्त्यामध्ये आपल्याला टॅन 60 अंशाची किंमत त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर ती आहे वर्गमुळात 3, म्हणून मी ही किंमत लिहिली वर्गमुळात 3। आता ए बी ची जी उंची आहे ती आहे 90 मीटर, म्हणून ए बी ची मी इथे लिहिणारी लांबी त्या उंची म्हणूयात 90 मीटर आणि बी सी चं आपल्याला विचारलेलं आहे। मग आता इथे काय करते बघा मी, हा जो बी सी आहे जर आपण या बाजूला लिहिला तो कुठे जाणारे अंशस्थानी, मग बी सी बरोबर हे 90 तसेच आणि छेदस्थानी काय येणार आहे वर्गमुळात 3, हे अंशस्थानी आहे पलीकडे येणार आहे छेदस्थानी। आता मी काय करते बघा, बी सी तसाच ठेवला, 90 छेदस्थानी वर्गमुळात 3, या पदाला काय करायचंय मला, तर हा छेदस्थानचा वर्गमुळात 3 मला काढून टाकायचा आहे, मग तो काढण्यासाठी मी काय करते, अंशस्थानी आणि छेदस्थानी मी त्याच पदाने गुणणार आहे, म्हणजे कोणत्या, छेदस्थानी वर्गमुळात 3 आहे ते मला नको आहे, म्हणून मी काय केलं, वरती आणि खाली वर्गमुळात 3 ने गुणलं, या संपूर्ण पदामुळे याच्यामध्ये काही किमतीमध्ये फरक होत नाही, या ठिकाणी मला फक्त वर्गमुळात 3 काढायचे म्हणून मी याने गुणलेला आहे। याचा गुणाकार करताना काय करणार आपण, वरच्या पदांचा वरती गुणाकार, म्हणजे येणार आहे 90 वर्गमुळात 3, आणि वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3चा गुणाकार असतो 3, अशा प्रकारे खाली येईल 3। आता इथे आपण 3 ने याला भाग देऊ शकतो, 3 1 3 3 3 9 आणि 0, आपल्याला या ठिकाणी मी इकडे लिहिते बघा, म्हणजेच काय मिळणार आहे, बी सी बरोबर 30 वर्गमुळात 3। आता आपल्याला माहितीये की उदाहरणामध्ये वर्गमुळात 3 ची किंमत तुम्हाला दिलेली आहे, तर या ठिकाणी 30 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 1.73, ही किंमत जर आपण घातली तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 30 गुणिले 1.73। आता या ठिकाणी जर तुम्ही याचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळणार आहे 51.9, म्हणजेच तुम्हाला, म्हणून तुम्हाला बी सी ची लांबी मिळणार आहे 51.9 मीटर। तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, हा गुणाकार फक्त तुम्ही करून पाहायचा आहे, इथे तुम्हाला पुढे 0 मिळेल तो 0 नाही लिहिला तरी चालतो, पण इथे 51.9 मीटर तुम्हाला बी सी ची लांबी या ठिकाणी मिळणार आहे, पण हे
हे बीसी काय आहे, म्हणजे तुम्हाला दीपगृह हे जहाज हे दीपगृहापासून किती अंतरावर आहे, शेवटी वाक्य तुम्ही काय घेणार आहात, तर जहाज हे दीपगृहापासून 51.9 मीटर अंतरावरती आहे। या उदाहरणामध्ये पहिल्यांदा आकृती काढायची, आकृतीवरून सर्व माहिती लिहायची आणि आकृतीचं निरीक्षण करूनच ठरवायचं की कोणतं गुणोत्तर घ्यायचं। तर या ठिकाणी आपण टॅनचं गुणोत्तर वापरलं आणि किमती घालून उदाहरण सोडवलेलं आहे। अशा प्रकारे हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेलं होतं। आता आपण या सराव संचामधलं उदाहरण क्रमांक 3 जे आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत। तर उदाहरण क्रमांक 3 मध्ये बघा, दिलेली जी माहिती आहे ती पहिल्यांदा आपण पाहूया। तर उदाहरण क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिलेला आहे की 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा, आता लक्षात घ्या 12 मीटर रुंदीचा एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंना समोरासमोर दोन इमारती उभ्या आहेत, त्यापैकी एकीची उंची आहे 10 मीटर आणि तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोण 60° मापाचा तयार होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती। आता लक्षात घ्या, एक रस्ता आहे असं गृहीत धरा, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन इमारती आहेत, एका इमारतीची उंची 10 मीटर आहे आणि तुम्हाला दिलेला आहे उन्नत कोण। उन्नत कोण म्हणजे आपण वरच्या दिशेने बघणार आहोत, म्हणजे दुसरी इमारत कशी असणार आहे, तुलनात्मक ती उंच असणार आहे, म्हणून त्याची जी उंची असणार आहे ती पण कशी असणार आहे, जास्त असणार आहे। तर पहिल्यांदा आपण काय करूयात, या दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा आकृती काढूयात आणि मग उदाहरण सोडवण्याकडे जाऊयात। बघा, या उदाहरणामध्ये आपण काय करणार आहोत, तर सुरुवातीला या ठिकाणी पहिली जी इमारत आहे ती इमारत या ठिकाणी काढते। बघा, समजा ही पहिली इमारत आहे आणि या ठिकाणी दुसरी इमारत आहे असं आपण गृहीत धरूयात। तर पहिल्या इमारतीमध्ये दोन्हींच्या मध्ये हा रस्ता आहे आणि या ठिकाणी समजा पहिल्या इमारतीला आपण नाव म्हणून देऊयात इथे ए बी आणि दुसरी जी इमारत आहे तिला म्हणूया सी डी। आता लक्षात घ्या, इथे ए बी ही पहिली इमारत आहे, बी डी हा रस्ता आहे आणि सी डी ही दुसरी इमारत आहे। तर आता लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी काय दिलेला आहे, उन्नत कोण दिलेला आहे तो आहे 60° मापाचा। तर हा उन्नत कोण जो आहे हा उन्नत कोण कुठे तयार होणार आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा। तर इथे तुम्ही या पहिल्या इमारतीच्या छतावरती उभे आहात, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या क्षितिज समांतर रेषा काढावी लागणार आहे। समजा ही क्षितिज समांतर रेषा आहे, याला आपण इथे नाव देऊयात ई आणि या ए बिंदू पासून आपण दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहतोय म्हणजे सी कडे पाहतोय, म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहे आपलं इथे ए ए आणि सी। तर अशा प्रकारे आपल्याला ए सी हे अंतर या ठिकाणी मिळणार आहे। बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, तर सुरुवातीला ए बी ही पहिली इमारत काढली, ठराविक अंतरावर हा बी डी काय झाला, रस्ता तयार झाला आणि सी डी ही दुसरी इमारत तयार झाली। आता आपल्याला इथे ए बिंदू पासून म्हणजे पहिल्या इमारतीच्या छतावरून आपण दुसऱ्या इमारतीकडे पाहतोय, म्हणून या ठिकाणी तयार होणारा जो उन्नत कोण आहे तो दिलेला आहे 60° मापाचा, म्हणून या ठिकाणी कोणाचं माप येणार आहे 60°। त्याचप्रमाणे बघा, आता ही इमारत जमिनीला कशी असणार आहे, लंब असणार आहे, ही पण इमारत जमिनीला लंब असणार आहे, इथे पण ही लंब असणार आहे, इथे पण ही लंब असणार आहे, हा आयत तयार होणार आहे। बघा, आणि जर इथे हा 90° कोण आहे तर आतल्या बाजूला पण तयार होणारा कोण कसा असणार आहे, 90° मापाचा, म्हणजे त्रिकोण ए ई सी हा काय तयार झाला, काटकोण त्रिकोण तयार झाला। आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा, तर तुम्हाला पहिल्या इमारतीची उंची दिलेली आहे 10 मीटर, बरोबर आहे, त्यानंतर रस्ता जो आहे त्या रस्त्याची तुम्हाला रुंदी दिलेली आहे 12 मीटर, म्हणजे हे बीडी अंतर आलं 12 मीटर आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे या सी डी इमारतीची उंची किती असेल, तर ती आपल्याला शोधायची। आता बघा, आकृती जर निरीक्षण केलं तर ए बी डी आणि ई हा आपल्याला काय दिसतोय, आयत दिसतोय, मग आयताच्या समोरासमोर ही बाजू कशी असतात, सारख्या लांबीचे असतात, म्हणजे ए बी ची लांबी जर 10 असेल तर ई डी ची लांबी पण असणार आहे इथे 10, त्याचप्रमाणे बी डी जर 12 असेल तर इथे ए ई ची पण रुंदी मिळणार आहे 12। तर त्याचा वापर करून थोडस आपण काय करणार आहोत, तर लक्षात घ्या, सुरुवातीला हा आयत आहे हे सिद्ध करावं लागेल
आणि त्याच्या समोरासमोरील बाजूंची लांबी सारखी आहे गृहीत धरावं लागेल आणि मग आपण वरच्या त्रिकोणाकडे जाणार आहोत. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी पहिल्यांदा आकृती नीट लक्षात घ्या आणि मग आकृतीवरून आपण दिलेली माहिती पहिल्यांदा लिहूया. बघा आकृतीमध्ये काय काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी ए बी आणि सी डी या दोन इमारती आहेत. म्हणून आपण काय लिहूया, ए बी व सी डी या दोन इमारती आहेत आणि ए बी ची आपल्याला उंची दिलेली आहे ती आहे 10 मीटर. आता या ठिकाणी बघा पहिल्या इमारतीची उंची आपल्याला माहितीये 10. आता त्याचप्रमाणे आपण काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी ए ई हा रेषाखंड लंब टाकलेला आहे सी डी वरती. लक्षात घ्या ए ई लंब टाकलेला आहे सी डी या दुसऱ्या इमारतीवरती आणि ए ई ही काय आहे, क्षितिज समांतर रेषा आहे. आणि आपण म्हणू शकतो इथे त्यामुळे कोण सी ए ई हा जो कोण आहे, कोण सी ए ई बरोबर असणार आहे 60 अंश. लक्षात घ्या मुलांनो, इथे ए बी ही पहिली इमारत आहे, सी डी ही दुसरी इमारत आहे, ए बी ची उंची 10 मीटर आहे, त्यानंतर ए ई हा लंब टाकलेला आहे आपण सी डी वरती, त्याचप्रमाणे कोण सी ए ई हा जो कोण आहे तो आपला 60 अंश मापाचा दिलेला आहे. आता त्यानंतर आपण काय करणार आहोत लक्षात घ्या, इथे रस्ता जो आहे तो कुठला आहे, बी डी. म्हणून बी डी बरोबर येणार आहे 12 मीटर, कारण तो रस्ता आहे तो आपल्याला त्याची लांबी त्याची रुंदी दिलेली आहे. मग आता या ठिकाणी बघा, जर ए बी ची लांबी आहे 10 मीटर, बी डी ची लांबी आहे 12 मीटर आणि कोण सी ए ई दिलेला आहे 60 अंश मापाचा. आता लक्षात घ्या आकृतीवरून आपण काय म्हणू शकतो, तर चौकोन ए बी डी आणि ई हा काय आहे, आयत आहे. आणि जर तो आयत असेल तर समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या लांबीच्या असतात. म्हणजेच त्याच्यावर काय मिळणार आहे, ए बी बरोबर या ठिकाणी ई डी बरोबर 10 मीटर. त्याचप्रमाणे जेवढी लांबी बी डीची असणार तेवढीच लांबी ए ई ची असणार, म्हणून बी डी बरोबर ए ई बरोबर 12 मीटर. हे आपण काय केलं, आयत आहे म्हणून आपण हे सगळी माहिती लिहू शकलो. आता लक्षात घ्या वरती जो त्रिकोण दिसतोय आपला तो त्रिकोण आपण विचारात घेऊयात. इथे त्रिकोण कुठला आहे, सीई ए. त्रिकोण सीई ए या काटकोण त्रिकोणात, आता लक्षात घ्या आपल्या कुठे पोहोचायचंय, या इमारतीची उंची शोधायची, त्यापैकी अर्धी उंची तर आपल्याला माहित झालीये, मग इथली उंची आपल्याला शोधायची. मग आता लक्षात घ्या हा त्रिकोण वापरणं आवश्यक आहे. मग बघा कोणाचं माप आहे 60, कोणाच्या समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू आपल्याला घ्यावी लागेल. मग या ठिकाणी ते गुणोत्तर कोणतं असं, समोरची बाजू छेदस्थानी लगतची बाजू, तर ते गुणोत्तर असतं टॅनचं. पण या ठिकाणी आपण कोणतं गुणोत्तर वापरणार आहोत, टॅन. इथे कोणाचं माप आहे 60 अंश, म्हणून टॅन 60 बरोबर सीई छेदस्थानी काय येणार आहे, ए ई. आता टॅन 60 ची जी किंमत आहे ती टॅन 60 ची किंमत असते वर्गमुळात 3. म्हणून या ठिकाणी आपण वर्गमुळात 3 ही किंमत लिहायची आहे. त्यानंतर सीई ची लांबी आपल्याला शोधायची, म्हणून सीई ला कसं ठेवूया, आणि ए ई ची लांबी आहे 12, म्हणून इथे लिहिणार आहोत 12. आता काय करायचं, फक्त तीर्थच गुणाकार करायचा. मग या ठिकाणी 12 वर्गमुळात 3 बरोबर सीई. आता लक्षात घ्या इथे फक्त काय केलं आपण, हे 12 पलीकडे अंशस्थानी नेले, म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 12 वर्गमुळात 3 बरोबर सीई. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता, म्हणून सीई बरोबर 12 वर्गमुळात 3 मीटर, कारण सगळी एकत्र मीटर मध्ये आहे, म्हणून की पण सीईची लांबी मिळणार आहे 12 वर्गमुळात 3 मीटर. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, या इमारतीची उंची विचारली, मग ती इमारतीची उंची किती आहे, सी डी. मग सी डी ला आपण कसं लिहू शकतो, तर सीई अधिक ई डी. मग या ठिकाणी सीईची लांबी आताच मिळाली आपल्याला की आहे 12 वर्गमुळात 3 अधिक ईडीची लांबी किती आहे 10. म्हणून याला लिहू शकतो मी 12 वर्गमुळात 3 अधिक 10 ही काय झाली, या सी डीची उंची. पण ही पण कशी आहे, मीटर मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर तुम्हाला काय मिळणार, या ठिकाणी तुम्ही बेरीज करू शकत नाही, पण तुम्ही फक्त या ठिकाणी काय लिहायचं आहे, म्हणून सी डी बरोबर 12 वर्गमुळात 3 अधिक 10 मीटर. म्हणजेच आपल्याला उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, दुसऱ्या इमारतीची उंची किती,
तुम्ही वाक्य लिहायचं खाली दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर 12 वर्गमुळात 3 अधिक 10 मीटर आहे. आता या उदाहरणामध्ये आपण काय काय केलं, सुरुवातीला आकृती काढायची, आकृतीवरून सर्व माहिती लिहायची आणि नेहमीप्रमाणे आपण त्रिकोणाचा वापर केला. त्या त्रिकोणामध्ये जो कोण दिलेला आहे आणि जी माहिती दिलेली आहे त्यावरून आपण ठरवायचं की त्रिकोणमितीय गुणोत्तरांपैकी कोणतं गुणोत्तर घ्यायचं. तर इथे बघा, समोरची बाजू आणि लगतची बाजूचं गुणोत्तर म्हणून आपण टॅन घेतला, त्यावरून आपण कशाची लांबी मिळवली, सीईची. आणि आपल्याला विचारले आहे इमारतीची उंची, म्हणून सीडी ही इमारत आहे, म्हणून सीडी बरोबर काय येणार आहे, सीई अधिक ईडी. आणि मग त्यामध्ये फक्त आपण किमती घातलेल्या आहेत. तर या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण दोन संकल्पना पाहिल्या होत्या, उन्नत कोण आणि अवनत कोण, आणि त्यावर आधारित त्रिकोणमितीय गुणोत्तरांशी संबंधित शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी सराव संचामधली पहिलं, दुसरं आणि तिसरं या ठिकाणी पाहिलेलं आहे. ही सर्व उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवायची